जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। नंदुरबार येथे भारतीय बौद्ध महासभेच्या समता सैनिक दलाच्या वतीने नंदुरबार शहरातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास विनम्र अभिवादन करण्यात आले। यावेळी दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया भारतीय बौद्ध महासभेच्या समता सैनिक दलाचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, राष्ट्रीय संरक्षक कमांडर इन चीफ महाउपासिका मीराताई आंबेडकर, राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर भीमराव यशवंतराव आंबेडकर यांच्या आदेशान्वये माता रमाई यांच्या 125व्या जयंती निमित्ताने समता सैनिक दलाचे पथसंचलन घेण्यात आले असून याबाबतीत समता सैनिक दलाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष स्टाफ ऑफिस मुंबई एस के भंडारे यांनी सांगितले की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सन 1927 साली समता सैनिक दलाची स्थापना केली, चवदार तळ्याचा सत्याग्रह केला। त्याच्या तयारीसाठी मिलिटरीमध्ये ज्याप्रमाणे ड्रिल शिकवले जाते त्याप्रमाणे समता सैनिक दलालाही ड्रिल शिकवण्याचं काम सुरू असल्याचे सांगितले। तसेच समाजामध्ये जे काही लोकांवर अन्याय अत्याचार होत आहेत त्याबाबत जनजागृती निर्माण करण्याचे काम या माध्यमातून करीत असल्याचे त्यांनी सांगितले। यावेळी नंदुरबार शहरातील जुन्या पोलीस कवायत मैदानावर समता सैनिक दलाचे ध्वजारोहण समता सैनिक दलाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष स्टाफ ऑफिस मुंबई एस के भंडारे यांच्या हस्ते करण्यात आले व नंदुरबार शहरातील नेहरू पुतळा मार्गे नवीन नगरपालिका शास्त्री मार्केट स्मारक चौक सोनार गल्ली जळका बाजार मार्गे साक्री नाक्यावरील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा परिसरात हे पथसंचलन घेण्यात आले। या ठिकाणी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून मानवंदना देण्यात आली। यावेळी नंदुरबार जिल्हा समता सैनिक दलाचे जिल्हाध्यक्ष प्रल्हाद आलाट, समता सैनिक दलाचे नाशिक विभागीय सचिव के वाय सुरवाडे, असिस्टंट लेफ्टनंट जनरल हेडक्वार्टर सचिव प्रशिक्षक डी एम आचार्य, महाराष्ट्र राज्य मेजर जनरल उपाध्यक्ष प्रशिक्षक व्ही डी हिवराळे, समता सैनिक दलाचे नाशिक पश्चिमचे अध्यक्ष भिकाजी कांबळे, पश्चिम जळगावचे अध्यक्ष डी के संसारे, जळगाव पूर्वचे अध्यक्ष शैलेंद्र जाधव, अहमदनगरचे अध्यक्ष सुगंध इंगळे, मनमाड समता सैनिक दलाचे कमांडर गौतम कर्डक, नाशिक पूर्व समता सैनिक दलाचे कर्नल हिरामण वानखेडे, समता सैनिक दल जळगावचे कर्णार कर्नल युवराज नरवाडे, जळगावचे केंद्रीय शिक्षक बौद्धाचार्य सिद्धार्थ सोनवणे, तसेच भारतीय बौद्ध महासभा नंदुरबार शाखेचे सर्व पदाधिकारी व समता सैनिक दलाचे सैनिक या पथसंचलनात सहभागी झाले होते। तसेच वंचित बहुजन आघाडीचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष अरुण रामराजे यांच्यासह भारतीय बौद्ध महासभेचे नंदुरबार शाखेचे पदाधिकारी संघटक भरत निकुंबे, नामदेव चक्रे, जिल्हा सचिव डॉक्टर अर्जुन निकुंबे, जिल्हा कोषाध्यक्ष सुभाष महिरे, समता सैनिक दलाचे अशोक मगरे, रमेश शिरसाट, मगन भामरे यांच्यासह महिला समता सैनिक दलाच्या पदाधिकारी व सैनिक उपस्थित होते। सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार। Thank you.
समता सैनिक दल आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1927 साली निर्माण केलेला जो बाबासाहेब आंबेडकरांनी जो 14 तळ्याचा सत्याग्रह केला 20 मार्चला, तर तो त्याच्या तयारीसाठी हे समता सैनिक दल बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केलेला आहे. आणि विषमतेच्या विरुद्ध लढणारं आज बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला संविधानामध्ये सगळ्यांना एकत्र केले, समतावादी केलेला आहे. परंतु अजूनही खूप ठिकाणी बघितलं तर देशामध्ये असहिष्णुतेचं वातावरण सुरू आहे, विषमतेचं वातावरण सुरू आहे. आणि हे विषमतेच्या विरुद्ध लढणारं बाबासाहेब आंबेडकरांनी धर्मांतर केल्यानंतर याचा आता किंवा बौद्धांची पोलादी ताकद निर्माण करण्याचं काम या समता सैनिक दलाचं मिराटे आंबेडकर याच्या कमांडर इन चीफ आहेत. आता राष्ट्रीय अध्यक्ष बाबासाहेबांचे नातू भीमराव डॉक्टर भीमराव यशवंतराव आंबेडकर हे आहेत दिल्लीमधलं. आणि ह्या सगळ्या देशामध्ये जेवढे काही समता सैनिक दल आहेत त्याचं एकत्रीकरण करून डॉक्टर भीमराव यशवंतराव आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली हे समता सैनिक दल सुरू आहे. आमच्याकडं ड्रिल जी आहे ती खाली हात ड्रिल, जे मिलिटरीची जी ड्रिल आहे ती ड्रिल आम्ही त्यांना 2 दिवसाचं ट्रेनिंग आम्ही शिकवतो, जेणेकरून भारताचा आदर्श नागरिक असला पाहिजे, व्यसनातून मुक्त असला पाहिजे, अंधश्रद्धेतून मुक्त असला पाहिजे आणि एक सदृढ तरुण या देशाला निर्माण होणं पाहिजे. आणि जो आदर्श समाज बाबासाहेब आंबेडकरने स्वातंत्र्य समता बंधुता न्याय या सूत्रीवर आधारित जो समाज निर्माण करायचं संविधानामध्ये संकल्पित केलेला आहे त्याप्रमाणे आम्ही हे काम करत आहोत. समाजावर जे अन्याय अत्याचार होतात त्याच्याविरुद्ध जी काही वेगवेगळ्या प्रकारची काम करतात त्यांनासुद्धा आम्ही हे ट्रेन करतो आहे, लोकांना माहिती देतो.